सर नमस्कार, मी अपक्ष उमेदवार आरिफ उस्मान मंसुरी, माझा अनुक्रमांक नंबर आहे 15, माझी निशाणी आहे डायमंड हिरा। सर, मी इलेक्शनमध्ये उभा आहे लोकांच्या सेवेसाठी। माझे मुद्दे बरेच आहेत तसे, पण आज जो मुद्दा आहे लोकांच्या समोर तो बेरोजगारीचा आहे, पाण्याचा आहे, शेती शेतकऱ्यांचा आहे आणि प्रशासकीय कामाचा पण आहे। त्याच्यात महागाई भरपूर वाढलेली आहे, त्याच्या बाबतीत बी सरकार उदासीन आहे। सगळ्या ठिकाणी GST लावून ठेवलेली आहे, गरिबांना फार त्याचा त्रास होतो, त्याचा विचार केला जात नाही। आमचे नाशिकपासून सिन्नर जवळच आहे सर, तिथे फार मोठमोठे आमचे नेते आहेत, निवडून येतात आणि त्यांना माहिती असतात स्थानिक काय समस्या आहेत। त्याच्यात महत्त्वाची गंभीर समस्या आहे ती पाण्याची आहे। 2-3 महिने त्यांना प्यायला पाणी राहत नाही, जनावरांना प्यायला पाणी राहत नाही। तर मी माझ्या याच्यामध्ये मुद्द्यांमध्ये मी त्यांचा प्रश्न मांडलेला आहे सर। मी देवाकडे पण दुआ केलेली, अल्लाकडे दुआ केलेली आहे की मी या लोकांचा प्रश्न नक्कीच सोडेल, मला ताकद मिळाली होती। मी त्यांचा पाण्याचा प्रश्न आहे साहेब, ही पाण्याची दुआ मला नक्कीच लागणार आहे आणि मी त्यांच्यासाठी नियोजन पण मनात करून ठेवलेलं आहे सर। तुमच्या प्रश्नापत्रामध्ये तुम्ही लिहिलेलं आहे शेतकरी बांधांसाठी हमीभाव, काय विचार आहे यावर? सर, शेतकऱ्यांना आता GST मुळे बऱ्याच खतं आहेत, ते फवारणीचं असतं, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी लागत असतात। तर शेतकऱ्यांचा जो खर्च आहे, खर्च निघून त्याला पैसे राहायला पाहिजे साहेब। तर हे कुठल्याही व्यवहारामध्ये योग्य आहे, ते त्यांची मागणी योग्य आहे। जर त्यांना पैसा मिळाला नाही तो जगणार नाही जाईल। त्यांच्या मुलांचं मागे शिक्षण आहे, त्यांचा जो अजून खर्च आहे, दवाखान्याचा खर्च, या गोष्टी पण त्यांना भागवायच्या आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी त्यांना शेतीतून उत्पन्न जे येतं ते उत्पन्न व्यवस्थित योग्य भाव मिळून त्यांना त्याचा फायदा मोबदला मिळाला पाहिजे। कितीतरी घोषणापत्र पाहिल्यानंतर तुमचा घोषणापत्र हा वेगळाच, त्यामध्ये भिकारी मुक्त लोकसभा ही काय संकल्पना? सर, ही संकल्पना अशी आहे, मी जेव्हा रस्त्याने जात असतो, मंदिराच्या समोर, मस्जिदीच्या समोर जी लाईन लागलेली असते, ते बघून मला मनामध्ये खूप दुःख होतं सर। तर आपल्या भारतामध्ये एवढा मोठा भारत देश असून आपल्या लोकांमध्ये हीच संकल्पना आहे का आपण काम करू शकत नाही, धंदा करू शकत नाही, स्वतःचा आपण उदरनिर्वाह करण्यासाठी कामधंदा शोधू शकत नाही, याच्या मागे कुणीतरी उभं राहिलं पाहिजे साहेब। त्यावर आपलं काय नियोजन असणार? नियोजन असायला पाहिजे, मला ताकद मिळाली ना साहेब, तर मी नक्कीच हे नियोजनातून मी ते साध्य करून दाखवेन। हर एक पक्ष आपापले दावे करत आहे की मी निवडून येणार, मी निवडून येणार, आपलं काय मत आहे? माझं मत आहे सर, असा आजकाल लोकांची विचारसरणा बदललेली आहे। आपण बऱ्याच लोकांना वोटिंग केलेलं आहे, मतदान केलेलं आहे आणि आपल्या आकांक्षा आशा ज्या असतील त्याच्या मागे असतात, त्या पूर्ण करू शकत नाही साहेब, हे दिसतंय। आपल्याला असं का वाटतं का आपल्याला म्हणजे जनता निवडून देणार का, बरं आपल्याला निवडून देणार? जनताचं दुःख माझं दुःख सारखंच आहे साहेब, जनतानाही वाटेल का हा माणूस आपल्या काम येऊ शकतो आणि जनतेचे आशीर्वाद असले तर साहेब मी सगळे कामं करणार। खाजगी ठेकेदार प्रथा बंद, म्हणजे नक्की ठेके कोणाला भेटले पाहिजे? सर, ठेके मिळालेच नाही पाहिजे, सरकारी यंत्रणा एवढी मोठी आहे, ठेकेदाराची गरजच काय साहेब? आपला एवढा मोठा 140 करोड लोकांचा देश आहे, आपले एवढे काम करणारे आहेत, आपले एवढे हात आहेत, यांना रिकामे ठेवणार का तुम्ही? त्यांना जेवढं महिन्यासाठी खर्च लागतो, त्यांना बऱ्याच अडचणी आहेत, शाळेच्या आहेत, दवाखान्याच्या आहेत, रोजच्या आहेत, या पूर्ण होता का? जर ठेकेदार पद्धत जर असली तर लोक आत्महत्याच करते साहेब, ती पूर्ण होऊ शकत नाही त्यांच्याकडून। नाशिकमध्ये शिक्षण व्यवस्था सुंदर असून सुद्धा बेरोजगारी भरपूर प्रमाणात आहे, त्यावर आपलं काय नियोजन असणार? सर, शिक्षण संस्था ज्या आहेत आमच्याकडे नाशिकमध्ये भरपूर आहेत, पण या शिक्षण संस्था खाजगी जास्त आहेत, त्याच्यामुळे फी भरपूर आहे, सर्वसामान्य माणसाला फी परवडत नाही सर, त्याच्यामुळे सरकारी माध्यमातूनच या शाळा कॉलेजेस चालू करण्याचा विचार आहे माझा। महिला समक्षीकरणावर आपलं काय पाऊल? बघा सर, आमच्या धर्मामध्ये लिहिलेलं आहे स्त्रीच्या पायाखाली जन्नत आहे, स्त्री सगळीच आहे साहेब, सगळ्या धर्मात आहे, सगळ्यांचा एकच दर्जा आहे, त्यांना मान सन्मान दिला पाहिजे। स्त्री राहिली तर आपलं घर चालेल सर, संसारामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये स्त्री ही मार्गदर्शक असते, त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही। आपलं कुठेतरी वाटते का की राजनीतीमध्ये जातीवाद होत आहे, जातीवादामुळे एकमेकांना ते लढवत आहे? जातीवाद
होतो सर, पण आपल्या लोकांच्या लक्षात येत नाही. जातीवाद का करतात ते? फक्त आणि फक्त आपल्या खुर्चीसाठी करतात, आपल्या स्वार्थासाठी करतात. आपलं जिंकून आल्यावर मायनॉरिटीसाठी काय वेगळे धोरण राहणार? मायनॉरिटीसाठी सर वेगळं काही धोरण राहणार नाही. सर्व समावेक राहील. आमच्या समाजातील प्रतिष्ठित लोकांना मी जवळ घेणार, कमिटी बनवणार. आपल्या समाजाला कुठल्या गोष्टी हव्यात त्याच्यावरती मी प्रकाश टाकणार आणि त्याच्या हिशोबाने मी काम करणार. ज्या प्रकारे तुमच्या घोषणापत्रामध्ये तुम्ही इथे नमूद केलेलं आहे की नवीन शाळा व दवाखान्यासाठी ठोस प्रयत्न करणार. सरकारी शाळा बंद होत आहे हो, आणि त्यामध्ये तुमचं हे जाहीरनामा काय तुमचं त्यावर धोरण राहणार? सर सरकारचं धोरणच हे गरीबाला शिकू द्यायचं रे. खासगी झाल्यावरती त्यांना फी परवडेबल राहील का सर? त्यांना फी परवडेबल राहणारच नाही. मग आमचा गरीबाचा मुलगा मुली शिकूच शकत नाही साहेब. जर शिक्षण मिळालं नाही तर ते कसं काय पुढे जाणार? SC ST OBC मुस्लिम या जातीमध्ये आरक्षणाचा खूप मोठा वादविवाद सुरू आहे, त्याच्यावर आपलं काय बोलू? सर सध्या तरी आरक्षण दिलं पाहिजे. आरक्षणातून लोकांना हक्काचं मिळेल त्यांना, आणि ते पुढं व्यवस्थित शिकू शकतील आणि समाजाची देशाची ती सेवा करू शकतील. सर 75 वर्षापेक्षा जास्त स्वातंत्र्य झालं असून सुद्धा भ्रष्टाचार मुक्त प्रशासन ही संकल्पना खरंच होणार का? हो सर, तुम्ही ताकद दिली मला, मी नक्कीच करून दाखवेन. नाशिकवासियांना मी ह्याच हात जोडून आव्हान करेल. नाशिकच नाही सर, महाराष्ट्रातून भारतातून मी सगळ्यांना आव्हान करेल की तुम्ही योग्य माणसाला निवडून द्या, जेणेकरून तुमचं ते काम सर्व प्रमाणात नसून काही प्रमाणात तरी त्याला करता येईल असा माणूस निवडून द्या असं सांगेन मी. परत नाशिकचा हा विकास काही अंशी नेते मंडळीच्या कारणास्तव मागे साहेब खोक्याच्या ह्याच्यामुळे एक एक वर्ष विधिमंडळ बंद होतं साहेब. एक एक मिनिट हा लोकांचा आहे साहेब, लोकांचा प्रश्न आहे, निगडीत आहे लोकांशी. हा लोक गंभीरतेने घेत नाही नेते मंडळी आपल्या आपल्या मनाप्रमाणे मर्जीप्रमाणे राजकारण करत असतात. लोकांच्या या बाबतीत ते कुठल्याही प्रश्नाच्या बाबतीत गांभीर्याने घेत नाही. लोकांना मी हेच सांगेल हात जोडून ह्यावेळेस तुम्ही मला 5 वर्ष निवडून द्या आणि मी जे काम करेल ते 25 वर्षात केलं नाही मी तुम्हाला 5 वर्षात करून दाखवेल साहेब. मला आशीर्वाद द्या. धन्यवाद, मी धन्यवाद देतो आमच्या नाशिकच्या जनतेला का मला काम करण्याची संधी उपलब्ध करून द्या.